मग हे कर्नाटक मध्ये आणलं होतं, पहिले एक वासरू आणलं होतं आपण, त्यांच्यापासून आणलं दुसरं. म्हणजे कसं आहे त्या भागात असं माळरान आहे आणि त्यामुळे सलगरी वासर कशी असेल तसं वाभरेली वासरू. मग गाडी जर असलं ना तर नुसतं बघतच उभं राहते त्याच्याकडे. मग असे कडाजी माणसं म्हणतील ला काही वासरू किती पळतय बघा ह्याला बैलच पुरण. वासराला मागणी किती आली काय? मागणी आपल्याला 2 लाखाला मागले फोनवर. 2 लाख आणलं कितीला? 31,000ला. 30,000ला. हा बघा बैल कशी पळतात, बघा आदत कसा पळतोय, अतिशय सुंदर. मित्रांनो, तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन ही दाबा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये. आज आपण आलोय विरकरवाडी मैदानावर आणि विरकरवाडी मैदानावर वासरू आहे मित्रांनो. विरकसरू आहे, सेमीला 2 नंबरला उतरलं, परंतु ती वासरू म्हणजे विशेष म्हणजे ते कर्नाटक मधून आणलंय. तर असं विशेष वासरू आहे, आपण त्याची मुलाखत घेणार आहे. नमस्कार. नमस्कार. गाव कुठलं? विरकरवाडी. आणि वासरा नाव काय? मल्हार. मल्हार. कुठनं घेतलंय काय? मग हे कर्नाटक मधून आणलं होतं, पहिले एक वासरू आणलं होतं आपण, त्यांच्यापासून आणलंय दुसरं वासरू. म्हणजे ओळख कशी तिकडे केला? ते आमचं हे शिवाडावरती तकडं जाते सारखं, त्यामुळे त्यांची ओळख आहे तिथून आणली. ड्रायव्हर कसं बघितलं कधी? आम्ही आमचे एक जोडीदार आहे तिथं सेटिंग लागला फोनवरनं, मग व्हॉट्सअपवर आम्ही पहिले निशान म्हणून खोंड आणला होता देवापूरवाल्याने दिलता, मग ते जोडीदार आहेत, मग त्यांच्या सल्ल्यानं परत त्यांनी फोटो टाकले, फोनवर ठरवलं आम्ही घेऊन आलो. निशान पण आता 1 नंबर मध्ये पळतोय, म्हणजे काय म्हणजे विशेष काय आपल्यात आणि ह्यात काय फरक पडतो? आपल्यात म्हणजे कसं आहे त्या भागात असं माळरान आहे आणि त्यामुळे सलगरी वासर कशी असेल तसं वाभरेली आहे, त्यामुळे स्पीड चांगलं राहते ह्या वासराने, हा पायालाही मजबूत राहते ती वासर, मोकळी असते ती गुरांनी. म्हणजे कंटिन्यू व्यायाम असल्यामुळे. आता कितीला घेतलं वासरू? हे वासरू 29,000ला घेतलं होतं आम्ही. 29,000ला वासरू. आणि आणण्याचा गाडी कितीला पडलं काय? आणले आपली घरची गाडी 2,000 डिझेल गेलं, 1,000 रुपये जेवणाला, 33,000 आपल्याला पोच पडलं होते. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही निशान घेतला, निशान म्हणजे निशानमुळे तुम्हाला वाटलं की खरोखर ही वासर पळतील. ही जात कुठली मनाची? ही खिलार मधीच मोडते, धनगर खिलारच. म्हणजे आपल्या ह्यात काय फरक नाही, फक्त एवढंच की तिकडं मोकळ्या ना फिरती ती आणि आपली ही वासर आणि आपली वासर बुजार असते. बुजार आहे ती बुजार. आणल्यापासून किती मैदानात म्हणजे आता किती मैदान झाले त्याची? आम्ही फायनलला राहिलो नाही अजून, पण गट आम्ही जायला तिथे काढतोय. पाच सहा मैदान झाले गट काढतोय आम्ही. 5 मैदान झाले. हा अजून काय सांगतो वासराबद्दल, म्हणजे त्याचं वैशिष्ट्य काय असं? वैशिष्ट्य म्हणजे काय तर वाभर असल्यामुळे जास्त स्पीड लावते. वैशिष्ट्य असं विशेष काय नाही, बाकीच्या बैलासारखंच आहे सगळं. आता ही सुट्टीला वगैरे कसं आहे? शान आहे का? 1 नंबर आहे. खालनवर पर्यंत? हो, खालनवर पर्यंत दोरीतच पोहोचतो. आता सरासरी करत नाही का? खानशी कुठली? खांदा डावीनच पळवतोय आम्ही, उजवीनं पण पळाला आमच्या कृष्णा बरोबर, पण डावीनच जास्त पळवलाय. म्हणजे आजच्या मैदानात कोण होता त्याला पायरा? आजच्या मैदानात हे होता तुषार डायव्हरचा झागा म्हणून. झागा? बघा विशेष नाव आहे झागा. कसं पळाला आज वासरू काय? वासरू 1 नंबर पळाली, पण गाड्या टाच होत्या जरा, टाकाटाकीत मार खाल्ला सेमीला आम्ही. सेमीला किती नंबर तासा होतं काय? आम्ही 4 नंबर तासा होत. 4 नंबर तासा होतं का? पण अजून काय म्हणजे ह्याच्यात आणि आपल्यात म्हणजे काय वेगळं पण वाटतंय तुम्हाला? काय वाटतंय की बाबा तिकडची वासर खोरखोर इकडे पळू शकते, ही काय करू शकते? इकडचे वासर म्हणजे कसं आता सगळीच वासर पळत नाही, ती फक्त बघून घ्यायला लागतोय. खोंड वाभरा खोंड असला तर शक्यतो 100% पळतोयस. असं विशेष म्हणजे कसं त्या भागात बी आहे ती वासर, आपल्या भागात असते तशीच, फक्त वाभरा जी खोंड आहे तो पळतोय वाभऱ्या पानात. म्हणजे ड्रायव्हर आता जर अशी जर बारीक बारीक वासर जर तयार करायची म्हणलं, म्हणजे आता हे कसं होतं, हे किती महिन्याचं आहे? शिवाय आता असं 13-14 महिन्याचा.
13 महिन्याचा आहे पण वाटत नाही 13 महिन्याचा असले सांभाळणी आहे चांगली आहे. ड्रायव्हर काय सांगचाल वासर बदल वासर काय वासर लय पळत वासर मग गाडी जर असलं ना तर नुसतं बघतच उभं राहते त्याच्याकडे मग असे कडे माणसं म्हणतील लागाय वासर किती पळत आहे बघा ह्याला बैलच पुरण मी पहिल्या मैदानात नेलं वलवणला आमच्या घरचा नांद्या म्हणून आहे मग त्या संग नेलं आम्हाला गॅरंटी नव्हती आम्ही कशासाठी नेलतो फक्त सरळ पळावा म्हणून म्हणून त्या बैला संग नेलतो त्या मैदानात अक्षरशः बघायसारखं वासर पळालं तथं गट काढलं मग तथं फायनल काय झालं नाही तथं वाटून दिलं तथं पुण्या दुसरं मैदान केलं हेच आपलं माळशिरचं तिथलं आदतच तथं पण गट काढला शेमेत नुसतं आम्हाला मारलं त्या ह्यानं चितळ्या सोन्यानं मारलं तथं पण शेमेत वासर नवच दुसरा मैदान ते पुण्या तिसरं त्या दिसचं गुरसाळ्याचं तथं गट काढला तथं पण शेमेला टाका टाकीत मार खाल्ला घरनिंगीत गट काढला घरनिंगीत पण टाका टाकीतच मार खाल्ला आज पण गट काढला आज पण टाका टाकीतच मार खाल्ला म्हणजे अजून आम्ही शेमेला गेलो नाही आताची पहिली पायरी चालू आमची आता जर कसं होतंय टाका टाकीत तुम्ही खाताय चांगला जर बैल घातला तरी वासरू काय करू शकतो 100% राहणार वासरू कारण वासरू जेवढं पळत वासराच्या मालकाचं नाव काय पूर्ण विक्रम गलांडे विक्रम गलांडे हे शेट आहेत आमचे शेट काय म्हणजे काय वाटतं वासराकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला अपेक्षा तर काय ना सगळ्यांचं सहकार्य आहे ड्रायव्हर लोकांचं सगळं त्यांच्याकडे सोपवलंय जे काय करतील ते करतील आपलं काय नावासाठी चाललंय फक्त नावासाठी वासरू तुम्ही योग्य निवडलं म्हणजे याला तुम्हाला घेऊन दिलंय कुणी का तुम्हीच घेतलं ते ड्रायव्हरच सगळं काय ड्रायव्हरने सगळं ड्रायव्हर वासराला मागणी किती आली काय मागणी आपल्याला 2 लाखाला मारले फोनवर 2 लाख आणलेलं किती 31,000 हा 31,000 मग ते किती जणांना मागितलं तुम्हाला आम्हाला माशी फोन लय जण करते पण फोनवर मागितलं एक जणांनी 2 लाख रुपयाला मागितलं होतं आम्ही म्हणलं काय विकायचं नाही शेटचं वासवायचं नावासाठीच ही शेटचं बैल आहे सगळी अजून किती शेट आहे तुमच्याकडे बैल चार बैल आहेत कोणती कोणती मानके आहे कृष्णा नंदा मल्हार चार बैल आहेत शेट तुम्हाला नाद कसा लागला होईल नाद काय ड्रायव्हर मुळे नाद लागला आपल्याला दुसरं काय नाही बघूनच कसं पळल काय वासरू वासरू एक नंबर मध्येच पळणार आहे आता कसं आहे लहान आहे अजून थोडं हाईट वाढली बोजा लागली 100% टॉप मध्ये पळणार वासरू आता हे कुठलं गाजरी खिलार आहे का काजळी 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 खिलार मध्ये मोडत निम गाजरी निम काय नाके बिके ज्या खटाय त्या फक्त डोळच गारवले नाहीत काजळे नाहीत तर धन्यवाद मित्रांनो ह्या वासराला जर चांगला पायरा भेटला किंवा चांगल्या बैला संघ पाळाल तर एक नंबर करणार 100% किंवा सेमीतर पात्रावर आतापर्यंत पाच गट केलं ना 5 मैदान केली 5 पण गट काढलं आणि सेमीला फक्त टाका टाकीत मार खाल्लं तर धन्यवाद.